संपूर्ण देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कापूस प्रश्न पेटला कापसाला तसेच सोयाबीनला जर बाजारभाव योग्य मिळाला नाही कापसाला अपेक्षित शेतकऱ्यांना दर जर मिळाला नाही तर सरकारच्या मानगुटीवर बसू थेट सरकारला इशारा रविकांत तुपकर यांचा शेतकरी नेते रविकांत तुपकर काय आहे सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो कापूस भाव प्रश्न सात दिवसाच्या आत निर्णय घ्या अशा पद्धतीची मागणी स्वतः रविकांत तुपकर यांनी केलेली आहे एवढंच नव्हे तर सध्याचे जे कापूस भाव आहे कापसाचे दर आहे या सगळ्या गोष्टीवरून कशा पद्धतीने राज्यभर शेतकरी वेगवेगळे प्रश्न मांडताना दिसत आहे सविस्तर आवडा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्या सर्वांसाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयक एकदा आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो रविकांत तुपकर काय म्हणाले अगोदर ही बातमी बघा कापूस दरवाढीची प्रतीक्षा सध्या हमी भावाच्या दरातच होतोय खरेदी मित्रांनो सध्या स्थितीला अजून सुद्धा शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना म्हणावत तसा कापूस मिळत नाही भाव मिळत नाही कापसाची उत्पादकता घटली असताना बाजारात कापसाला दरे नसल्याने शेतकऱ्याची दुहेरी कोंडी झाली आहे कापसाला केंद्राने सात हजार वीस रुपयाचा हमी भाव जाहीर केला असून त्याच दरात कापसाची खरेदी होत आहे बाजारात कापसाची आवक वाढल्यास यात घसरण होण्याची भीती तज्ज्ञ वर्तवितात त्या पार्श्वभूमीवर पणन महासंघाने बाजारात हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील होत आहे पण देशात सरासरीचे एकशे तीस लाख हेक्टरवर कापसाची लागवड यंदा झाली आहे महाराष्ट्रात बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड असून त्यापासून ऐंशी लाख गाठी चारशे लाख क्विंटल कापसाची उत्पादकता अपेक्षित आहे राज्याच्या काही भागात पावसाने खंड दिला त्याचा परिणाम उत्पादकतेवर झाला आहे त्यासोबतच गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव काही भागात दिसून आला त्याचाही परिणाम बाजारातील अवकावर होणार असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे शक्यता विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सांगितले बाजारात उपलब्ध आर्टिफिशियल फायबरचा वापर चाळीस ते पंचे होतो त्यामुळे देखील कापसातील तेजी प्रभावित झाली आहे सात हजार रुपयापेक्षा कमी होणार नाहीत असे श्री वैराळे यांनी सांगितले कापसाच्या दरात तेजी येईल या शक्यतेने दोन हजार बावीस तेवीस हंगामधील कापसाची साठवणूक शेतकऱ्यांनी केली होती असा शिल्लक कापूस देखील लाख आसपास आहे आता शक्यता यंदाच्या हंगामात त्याचीही बाजारात आवक होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी रविकांत तुपकर काय म्हणाले ते सांगतो तत्पूर्वी जागतिक बाजारात नव्वद ते पंच्याण्णव सेंट प्रतिपाऊंड असा दर आहे सरकीमध्ये आलेल्या तेजीमुळे दर टिकून आहे त्यामुळे सात हजार रुपयाच्या आसपास दर आतील त्या पार्श्वभूमीवर सरकारने बोणं देऊन कापसाची खरेदी केली पाहिजे गहू बावीसशे वीस रुपये मध्य प्रदेशात सत्तावीस रुपयाने खरेदीचे आश्वासन भाजपने दिलं आहे मग कापसाला निकष का लावला जात नाही विजय जावंदिया यांनी प्रश्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो मुख्य म्हणजे देशात कापूस भाव प्रश्न पेटला भाववाढ करा अन्यथा मानगुटीवर बसू रविकांत तुपकर यांचा सरकारला थेट इशारा सात दिवसात निर्णय घ्या राज्यभर शेतकरी आक्रमक शेतकरी संघटना आक्रमक शेतकरी मित्रांनो स्वतः तुपकर काय म्हणाले सोयाबीन कापूस दरासाठी सरकारच्या मानगुटीवर बसू रविकांत तुपकर बुलढाण्यात धडकला यलगार मोर्चा होय शेतकरी मित्रांनो कालच मी सांगितलं होतं की त्या ठिकाणी बुलढाण्यामध्ये यलगार मोर्चा होता आणि त्यामध्ये मित्रांनो गेल्या वर्षी शासनाने सोयाबीन कापसाला भाव देण्यावरून फसवले पण यंदा असा प्रश्न प्रयत्न केला तर सरकारच्या मानगुटीवर बसून भाव घेऊ असा इशारा हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय शेतकरी मित्रांनो बुलढाण्यात कापूस सोयाबीन मुद्द्यावर आयोजित यलगार ते बोलत होते तुपकर म्हणाले शेतकरी मरणाच्या दारात केंद्र व राज्य सरकार सरकारची भूमिका घेत आहे शेतमालाला भाव का मिळत नाही देशात सोयाबीन कापूस उत्पादन जेथे जेथे घेतल्या जाते ते आंदोलन पेटू मागण्यावर सात दिवसात निर्णय घ्या न घेतल्यास अठ्ठावीस नोव्हेंबरला हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना होतील आणि एकोणतीस नोव्हेंबरला मुंबईत मंत्रालयात जाऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो या मोर्चासाठी अनेक प्रकारची गर्दी देखील उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे नेमका आता रविकांत तुपकर यांच्या मोर्चाला किती यश मिळतं हा येणाऱ्या काळात कळेलच परंतु निश्चितच शेतकरी बांधवांनी या गोष्टीवरती आपली भूमिका मांडली पाहिजे शेतकऱ्यांना प्रतिक्रिया द्या आणि पुढे काय होतं यासाठी आपण सविस्तर व्हिडिओ नंतर प्रदर्शित करू धन्यवाद भेटूया पुढील चेडोमध्ये